मित्रांनो एम पी एस सीने जे एम एफ सी परीक्षेसंदर्भातलं नोटिफिकेशन जे आहे ते काढलेलं आहे आणि या नोटिफिकेशनप्रमाणे आपल्याला चोवीस डिसेंबर ते तेरा जानेवारीच्या मधात जे एम एफ सीसाठी आवेदन करता येणार आहे फॉर्म भरता येणार आहे पण मी सुरुवातीलाच आपल्याला सांगू इच्छितो की कुठलीही गडबड जी आहे फॉर्म भरत्या वेळेस आपण करू नका या संदर्भात आपण एक डिटेल व्हिडिओ पोस्ट करणार आहोत की कुठल्या पद्धतीने आप आपल्याला हा सगळा जो फॉर्म आहे तो फिल करायचा आहे आणि त्यासोबतच जे नोटिफिकेशन एम पी एस सीने पब्लिश केलेलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत जेणेकरून कुठलीही मिस्टेक आपल्याला फॉर्म भरतेव्यास होणार नाही आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत अस असायला हव्यात त्यासुद्धा आपल्याला माहिती पडतील नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वैभव आणि स्वागत आपल्या सगळ्यांचं पब्लिक स्पीकर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला विनंती आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून घ्या कारण जे एम एफ सी संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याला यानंतर आपल्या या युट्यूब चॅनलवरती मिळणार आहेत त्यामुळे जर आपल्याला आपलं स्वप्न असेल जे एम एफ सी व्हायचं तर नक्की आहे आपल्या युट्यूब चॅनलची जुळा आणि जे अदर सगळे टॉपिक्स आहेत ते सुद्धा आपण वन बाय वन आपल्या या चॅनलमध्ये कव्हर करणार आहोत चला तर सुरू करूया तर मित्रांनो आपण बघू शकतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी तर्फे हे जे नोटिफिकेशन आहे पब्लिश करण्यात आलेलं आहे पाच पानांचं नोटिफिकेशन आहे यामधल्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपण बघू शकता बारा मार्च रोजी जे आहे प्रिलियम्स आपलं होणार आहे असं क्लिअरली मेन्शन यामध्ये करण्यात आलेलं आहे त्यासोबतच आपली जी मेन्सची परीक्षा आहे ते दोन जुलै रोजी होणार आहेत ट्वेंटी डेट्स आहेत या मेन्सच्या डेट ज्या आहेत त्या मागोपुढे होऊ शकतात यानंतर मित्रांनो सुरुवातीलाच आपण बघू शकतो की सिक्स्टी थ्री त्रेसष्ट जागांकरिता जे हे नोटिफिकेशन आहे यासोबतच इतर महत्त्वाचे पॉईंट आपण बघू बघूया तर इथे एक नंबरचा जो मुद्दा आहे तो आपण बघू शकतो नवीन विधी पदवीधर जे नवीन लॉ ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठीचं फर्स्ट पॉईंट आहे त्यामध्ये त्यांची वयोमर्यादा जी आहे ती तीस वर्ष असली पाहिजे तीस वर्षापेक्षा कमी असली पाहिजे फॉर दी एस टी एस सी अँड दी ओबीसी कॅन्डिडेट आणि जे अदर रिझर्वेशन असेल त्यांच्यासाठी तीस वय वर्षाच्या कमी व त्यांची वयोमर्यादा असली पाहिजे त्यासोबतच जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे आहे पंचवीस वर्षाची वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि कमीत कमी वय जे आहे ते एकवीस असायला हवं यासोबतच फिफ्टी फाईव्ह पर्सेंट जे आहे ते मिनिमम असले पाहिजे अंतिम वर्षाला आणि कुठलाही सब्जेक्ट आपला बॅक नसायला हवा असं क्लिअरली मेंशन इथं केलेलं आहे यासोबतच इतर जे आहे वकील असतील त्यास त्या संदर्भातली वयोमर्यादा आणि त्यासोबतच सेवा कर्मचारी जे असतील त्या संदर्भातली वयोमर्यादा सुद्धा या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे आपल्याला याची कल्पना असेलच जर नसेल तर आपण आ, हे जे पी डी एफ आहे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी शेअर केलेलं आहे तिथे जाऊन आपण या सगळ्या संदर्भातली जी अदर डिटेल्स आहेत ते इथे बघू शकता यानंतर मित्रांनो मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला मराठी भाषेचे जे आहे ते ज्ञान असलं पाहिजे आपल्याला मराठी भाषा जी आहे ते लिहिता वाचता यायला हवी असे क्लिअरली या नोटिफिकेशनमधल्या मध्ये म्हटलेलं आहे यासोबतच अनुभवाचा पुरावा काय काय आपल्याला द्यायचा आहे ते इथे क्लिअरली मेन्शन आहे त्यासोबतच निवड प्रक्रिया कुठल्या पद्धतीने होणार आहे ते सुद्धा इथे मेन्शन आहे आपलं जे बेसिक पे असणार आहे श्रेणी वेतन ते सुद्धा या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेलं आहे त्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आठ नंबरचा पॉइंट त्यामध्ये क्लिअरली म्हटलेला आहे पूर्व परीक्षा जी आहे आपली प्री एक्झामिनेशन जी आहे ती शंभर मान मार्कांची होणार आहेत मुख्य परीक्षा जी आहे मेन्सचा जो आपला पेपर आहे तो दोनशे गुणांचा होणार आहे आणि मुलाखत जो आपला इंटरव्ह्यू आहे ती पन्नास गुणांसाठी घेण्यात येणार आहे आपल्याला फॉर्म कुठल्या वेबसाईटवर भरायचा आहे तर एम पी एस सी डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे तिथे सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती दिलेली आहे परीक्षा जी आपली आहे ती इंग्लिश मिडियममध्ये कंपल्सरी होणार आहे यासोबतच शंभर गुण जे आहे या सगळ्या परीक्षेसाठी जे आपली जी प्रिलियम्स आहे त्यासाठी असणार आहे यासोबतच कुठले कुठले सब्जेक्ट्स आपल्याला प्रीसाठी मेनसाठी आहेत याचं सुद्धा एक डिटेल वर्णन जे आहे ते इथे करायला दिलेलं आहे आपण वन बाय वन हे सगळं बघू शकतो जसं कोड ऑफ कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर असेल सी सी आर पी सी असेल सी पी सी असेल एविडन्स असेल ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे असे टोटल जे आहे दहा ते बारा जे लॉज आहे या सगळ्या परीक्षेसाठी असणार आहेत त्यासोबतच मुख्य परीक्षेमध्ये पारंपरिक स्वरूपाची परीक्षा म्हणजे रिटर्नमध्येही परीक्षा होणार आहे त्यामध्ये जे आहे दोनशे गुणांची ही रिटर्न परीक्षा आपली होणार आहे तर आपण इथे बघू शकतो की पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर आपले होणार आहेत प्रत्येक पेपर जो आहे तो आपला शंभर मार्कासाठी असणार आहे आणि जो आपला ओवरऑल पेपर आहे रिटर्नचा तो दोनशे मार्कासाठी होणार आहे यामध्ये आपल्याला सिव्हिल प्रोसिजर कोड ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट या सगळे हे सगळे विषय जे आहे इथे मेन्शन आहे हे आपले मेनसाठी असणार आहेत त्यासोबतच मुख्य परीक्षेचा निकाल जो आहे तो कुठल्या पद्धतीने लागणार आहे ते सुद्धा इथे मेन्शन करण्यात आलेलं आहे वन इस टू थ्री असा रेशो जो आहे यामध्ये असणार आहे तर आता आपण बघूया की आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठल्या पद्धतीने करायचा आहे तर अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील ऑफलाईन पद्धतीने अर्ज आपल्याला करायचा नाही ऑनलाईन पद्धतीनेच फक्त अर्ज स्वीकारले जातील या वेबसाईटवरती एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला जो फॉर्म आहे तो फिल करायचा आहे सुरुवातीला आपल्याला प्रोफाईल तयार करायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जी अदर डिटेल्स आहेत ते फिल करायचे आहे परीक्षा साठी जी तारीख आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी, जी तारीख आहे ती चोवीस डिसेंबर ते, ते तेरा जानेवारीच्या मदत देण्यात आलेली आहे यामध्ये आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे यासोबतच जे शुल्क आहे या सगळ्या संदर्भातलं ते ओपन कॅटेगरीसाठी जे जे आहे ते तीनशे चौऱ्याण्णव रुपये आहे आणि जे एस टी एस सी ओबीसी असतील किंवा इतर रिझर्व कॅटेगरी असतील त्यांच्यासाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये जे आहे ते शुल्क आहे हा जो ऑनलाईन फॉर्म आहे कुठल्या पद्धतीने फील करायचा आहे यावर आपण एक डिटेल व्हिडिओ लवकरच पब्लिश करणार आहोत त्यामुळे फॉर्म भरायला कुठलीही गडबड आपण करू नका कारण फॉर्म भरत्या वेळेस जर काही चुकलं तर ते सुद्धा आपल्याला तितकंच महागाचं पडेल त्यामुळे आपण कुठलीही गडबडी या सगळ्या संदर्भात करू नका आणि ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी शेवटची तारीख जी आहे ती तेरा जानेवारीची देण्यात आलेली आहे त्यानंतर एक अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे केंद्र निवड सेंटर सिलेक्शनचं जे आहे ते आपल्याला त्यासाठी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि सेंटर चेंज करिता कुठलीही जी गोष्ट आहे ती नंतर केली जाणार नाही असं सुद्धा क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हे होतं नोटिफिकेशन संदर्भात या सगळ्या संदर्भात सी संदर्भातली अजूनही जर आपल्याला माहिती हवी असेल जसे की आपण बुक्स कुठले रेफर करायला हवे त्यासोबतच कुठल्या पद्धतीचे नोट्स आपण रेफर करायला हवी ही सगळी माहिती जर सुद्धा आपल्याला हवी असेल तर नक्की मला कमेंटच्या माध्यमातून कळवा यावर अजून डिटेल व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया तर मित्रांनो आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली असेल अशा सगळ्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून घ्या जेणेकरून सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद हॅव अ नाईस टाईम